श्रोते हो नमस्कार। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 16 भाग 3। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण, जगत व्यापका जनार्दना, आनंद घना अविनाशा, सकळ देवा आदि देवा, कृपाळूजी केशवा, महानंदा महानुभवा, सदाशिवा सहज रूपा, चक्रधरा विश्वंभरा, गरुडध्वजा करुणाकरा, सहस्रपादा सहस्रकरा, क्षीरसागरा शेषनयना, कमलनयना कमलापती, कामिनी मोहना मदनमूर्ती, भवतारका धरित्याक्षिती, वामनमूर्ती त्रिविक्रमा, अगाय सगुणा निर्गुणा, जगज्जनित्या जगज्जीवना, वसुदेव देवकी नंदना, बाळरांगना बाळकृष्ण, तुका आला लोटांगणी, मज ठाव द्या वाजी चरणी, हेच करीत असे विनवणी, भवबंधनी सोडवावी। मागील भागात देवांनी दैवी संपत्ती अर्थात दैवी गुणांची माहिती देण्यास सुरुवात केली। यामध्ये अभय, अनन्यता, दम, स्वाध्याय, तप, अर्जव, दान व सत्वशुद्धी याविषयी माहिती दिली। आता पुढे, आणि जगाच्या सुखोद्देशे, शरीर वाचा मानसे, रहाटने ते अहिंसे, रूप जाण आता तिक होनी मवाळ, जैसे जातीचे मुकुळ, का तेज परिशीतळ शशांकाचे, शके दावितांची रोग उफेडू, आणि जिभे तरी नव्हे कडू, ते उखदू नाही माघडू, उपमा कैची तरी मऊपणे बुवळे, झगडताही परी नाडळे, एरवी फोडी कोराळे, पाणी जैसे तैसे तोडावया संदेह, तीक जैसे कालोह, श्राव्यत्वे तरी माधुर्य पायी घाली, ऐको ठाता कौतुके, काना ते निगती मुखे, जे साचारी वेचेनी बिके, ब्रह्म ही भेदी, किंबुहना प्रियपणे कोणतेही, जकवू नेने, यथात तरी खुपणे नाही कवन, एरवी गोरी कीर काना गोड, परी साचाची पाखाळी कीड, आगीचे करणे उघड, परी जळो ते साच, कानी नागता महूर, अर्थे विभांडी जिव्हार, ते वाचा नव्हे सुंदर लावंची पा, परी अहंती कोपोनी सोप, लालनी मऊ जैसे पुष्प, ते मातेचे स्वरूप, जैसे का होय तैसे श्रवण सुख चतुर, परिणामोनी साचार, बोलणे जे अविकार, ते सत्य येथे, आणि सर्व जगाला जेणेकरून सुख होईल असा काया वाचा म्हणे, ज्याचा सर्व व्यापार सुरू असतो ते अहिंसेचे रूप होय असे समज। आता कमल कळिका जशी पाण्याचा भेद करते म्हणून तीक्ष्ण व स्पर्शाला पाहावे तर अत्यंत मृदू असते, किंवा प्रकाश देऊनही चंद्राचे तेज शीतल असते, ज्याच्या दर्शनानेच रोग निवृत्ती होते व जे सेवन केले असता कटु अगर अरोचक नसते असे औषधच दिसत नाही, मग ती उपमा कशी द्यावी? आणि मृतूपणा पाहू गेले तर ते डोळ्याच्या बोळालाही खुपणार नाही, असे असून कठोरता पाहू गेले तर पर्वताचे कडे फोडून बाहेर पडणाऱ्या पाण्यासारखे आहे। त्याचप्रमाणे संदेह निवृत्तीमध्ये जे लोखंडाच्या हत्याराप्रमाणे तीक्ष्ण असून माधुर्यालाही मागे टाकेल असे श्रवण करताना गोड वाटते, ज्याचे कौतुकाने श्रवण केले असता कानाला अधिक सेवनाची इच्छा होऊन जणू मुखेच फुटतात, व सत्यत्वाच्या सामर्थ्याच्या दृष्टीने जे ब्रह्मालाही मागे टाकेल अथवा हार जाणार नाही, किंबहुना प्रियपणाच्या दृष्टीने पाहू गेले तर त्याचे शब्द कोणालाही फसवणारे नसतात व यथार्थ असूनही ते कोणालाही खुपण्यासारखे नसतात। नाहीतर फासे पारद्यांचे गायन अगर ध्वनी कानास गोड लागतो खरा, पण त्यात सत्याचा लेश नसतो, किंवा अग्नि आपले कर्म चोरून नव्हे तर उघडपणे करतो, पण त्या उघड अगर सत्य कर्माला काय आग लावायची आहे? वरून कानास गोड वाटणारे पण अर्थदृष्ट्या काळजाला घर पाडणारे भाषण सुंदर न म्हणता ती शुद्ध मायावी राक्षसीच म्हणावे, परंतु अहितापासून रक्षण करण्याकरता वरून रागाचा आव आणणारी पण अंतकरणात रक्षणाविषयी पुष्पाप्रमाणे मृदू असणारी जशी आई असते, तसे ऐकताना मधुर व कौतुकास्पद परिणामी सत्य व कोणाचेही वर्म न दुखवणारे जे भाषण ते सत्य असे म्हणतात। आता घालिता ही पाणी पाशानी न निघे आणि कामथिली आलोनी कांजी नेदी, त्वचा पाये शिरी हाले या फेडन करी, वसंती ही अंबरी न होती फुले, नाना रंभेचे नि ही रूपे, शुकी नुट्टी जेची कदर्पे, का भस्मी वन्नी न उद्दीपे, मृते ही जेवी देवींची कुमारो क्रोधे भरे, तैसी या मंत्रांची बीजाक्षरे, ते निमित्ते ही अपारे मिनलिया, पैधात याही पाया पडता, नुठी गतायु पंडू सुता, तैसी नुपजे उपजविता, क्रोधोर मी गा अक्रोधत्व ऐसे नावते दशे जाण, ऐसे श्रीनिवासे म्हणितले तया, किंवा दगडावर पाणी घातले तरी जसा अंकुर फुटणे शक्य नाही,
किंवा कांजी घुसळली असता जसे लोणी निघणे शक्य नसते. सर्पाच्या कात्याच्या शिरावर पाय दिला असता ती जशी फळावर करीत नाही किंवा वसंत ऋतू प्राप्त झाला तरी आकाशात जशी पुष्पे निर्माण होत नाहीत अथवा रंबेचे लावण्यही जसे सुखाच्या चित्तात विषय वासना उत्पन्न करू शकले नाही किंवा भस्मात तूप घातले तरीही जशी अग्निज्वाला उत्पन्न होत नाही त्याचप्रमाणे अर्जुना मुलालाही राग येईल अशा शेलक्याशिवाय जरी कोणी दिल्या अथवा आणखी अशी काही उदाहरणे घडली किंवा अर्जुना जो मृत झाला आहे तो जसा ब्रह्मदेवाच्या पाया पडले तरी उठत नाही तसा काही प्रयत्न केला तरी ज्याच्या चित्तात क्रोध उत्पन्न होत नाही अशी जी चित्ताची स्थिती तिलाच अक्रोधत्व असे म्हणावे असे भगवंतांनी सांगितले. आता मृत्यू का त्यागे घटू तंतू त्यागे पटू त्याजीवे जेवी वटू बीजे त्यागे का त्याजुनी भित्ती मात्र त्याजी जे आगवेचे चित्र का निद्रा त्यागे विचित्र स्वप्न जाळ नाना जळ त्यागे तरंग वर्षा त्यागे मेघ त्याजे जिती जैसे भोग धन त्यागे देवी बुद्धिमंती देही अहंता सांडून पाही सांडिजे अशेषही संसार जात तया नाव त्यागू म्हणे तो यज्ञांगू हे मानून सुभगू पार्थू असे आता शांतीचे लिंग ते व्यक्त मज सांग देवी म्हणती सांग अवधान देई तरी गिळोनी ज्ञेया ते ज्ञाता ज्ञान हे मागवते हरपे निरुते ते शांती पैगा जैसा प्रळय अंबूचा उघडू बुडवणी विश्वाचा पवाडू होय आपण पेनी बळू आपणची मग उगम होग सिंधू हा नुरेची व्यवहार भेदू परी जलैक्याचा बोधू तोही कवना तैसी नेत्या देता मिठी नेतृत्व ही पडे पोटी मग उरे त्याची किरीटी शांतीचे रूप आता कधर्तवीत व्याधी बळी करणाची या आधी आप परून शोधी सद्वैद्यू जैसा काची खली रुतली गाये दड भाकड न पाहे ज्योतीयेची आगलाणी होय काला फुला नाना गुणतया ते सकर्णू न पुसे अंत्यजुकी ब्राह्मणू काढून राखे प्राणू हेची जाण कि महावनी पापी उघडी केली विपाये ते निसल्या विनन पाहे शिष्टू जैसा तैसे अज्ञान प्रमादादि की का प्राक्तनहीन सदोकी निंदत्वाच्या सर्व विकी ठेले जे तया अंगी का फुले देऊनी या भले विसर विजती सले सलती ते अगा पुढीलाचा दोकू करुणी आपली ये दिठी चोकू मग घापे अवलोकू तयावरी जैसा पुजूनी देवो पाहिजे पेरी शेता जाईजे तोषोणी प्रसादू घेईजे अतिथीचा तैसे आपुलेनी गुणे पुढीलांचे उणे फेडून या पाहे तयाकडे वांचुनी न विंदी जे वर्मी ना तुडविजे अकर्मी न बोलविजे नामी सदोषी तिही वरी कोणे एक उपाय पडिले ते उभे होय ते चकीजे परी आघवे नेदावे वर्मी पै उत्तमाचे यासाठी निज मानिजे किरीटी हे वांचो निदिती दोषून घेपे अगा अपशून्याचे लक्षण अर्जुना हे पुढे जाण मोक्ष मार्गीचे सुखासन मुख्य गा. आता मृतिकेच्या त्यागाने तंतु त्यागाने किंवा बीज त्यागाने जसा अनुक्रमे घट पट व वृक्ष त्याग सहजच केल्यासारखा होतो किंवा भिंत त्यागली असता तिजवरील चित्र जसे सहजच टाकल्यासारखे होते किंवा निद्राभंगाने स्वप्न सहजच नष्ट होते किंवा जल त्यागाने तरंग वर्षा ऋतूच्या अंताने जसे मेघ किंवा धन त्यागाने भोग जसे आपोआपच नष्ट होतात त्याप्रमाणे विचारी पुरुषाने देहाच्या ठिकाणचा अहंभाव त्यागला अथवा बाधित केला असता त्याचा सर्व संसार त्यक्तप्राय होतो अशा स्थितीला त्याग म्हणावे असे यज्ञभोक्ता भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांनी सांगितले. ते ऐकून भाग्यवान अर्जुन पुन्हा विचारता झाला देवा शांती कशाला म्हणावे ते मला स्पष्ट करून सांगा. तेव्हा देव म्हणाले सांगतो लक्ष देऊन श्रवण कर. ज्ञाताने प्रथम सर्व ज्ञेय मात्राचा त्याला स्वस्वरूपाहून पृथक सत्ता नाही अशा बोधाने ग्रास करून क्रमप्राप्त असे ज्ञातृत्व व ज्ञान हेही पाठोपाठ जेते लय पावते अशी ती वस्तू ब्रह्मवस्तू तीच शुद्ध शांती होय. ज्याप्रमाणे प्रलय काळचे जळ वाढू लागले म्हणजे विश्वाचा थांग पत्ता राहू न देता सर्व दिशा आपणच व्यापून आपल्या स्वरूपाने केवळ स्थित असते व मग उगम प्रवाह अगर विश्रांती स्थान जो सागर इत्यादी व्यवहार भेद सर्व लोपून जातात तेथे सर्व जलमय आहे असा बोध होण्यासारखा तरी अन्य कोणता पदार्थ आहे की त्यास तो व्हावा. त्याप्रमाणे अर्जुना सर्व ज्ञेय आटून गेले असता बाधित झाले असता ज्ञातृत्वही आपोआपच आपल्याच ठिकाणी लयाला जाऊन केवळ ज्ञाप्ती मात्र ज्ञान मात्र असणारी जी वस्तू तेच शांतीचे खरे स्वरूप होय. आता व्याधीग्रस्त रोग्याला आरोग्य प्राप्त करून देण्याच्या कामी सद्वैद्य जसा आपपर भाव बाळगीत नाही किंवा चिखला तुटलेली गाय पाहून ज्याचे अंतकरण व्यतीत होते
तो जसा तिचा उद्धार करताना ती दुखती आहे की भाकड ह्याचा विचार करत बसत नाही. किंवा बुडणाऱ्या मनुष्याची करुणा येणारा समर्थ मनुष्य जसा तो अंतज आहे की ब्राह्मण आहे ह्याचा विचार न करता त्याला तीरावर पोहोचून त्याचा प्राणरक्षण करणे एवढेच आपले कर्तव्य समजतो. किंवा पाप्यांनी एखादी गरीब अमला अरण्यात उघडी नागडी केलेली दिसताच तिचे शरीर आच्छादित केल्याशिवाय कोणीही शिष्ट स्वस्थ असत नाही. त्याप्रमाणे जे अज्ञान व घोर चुका ह्यांनी युक्त असून पूर्वकर्मामुळे दुःखित आहेत व सर्वत्र निंदेला पात्र आहेत त्यांना स्वतः सहाय्य होऊन त्यांच्या त्या दुःखाचा विसर पाडून सुखविण्याचा प्रयत्न करतात. अरे पुढील म्हणजे गाठ पडणाऱ्याच्या अंगी जर काही दोष दिसले तर ते वर्ज्य करून मग त्याच्यापाशी तो सलगी करतो. ज्याप्रमाणे देव पूजेने सुशोभित करून मग प्रसन्न चित्ताने पाहावा, शेतात पेरणी करून मग फलाशेने तिकडे जावे किंवा अतिथीला संतुष्ट करून मग त्याचा आशीर्वाद घ्यावा, त्याप्रमाणे आपल्या आमच्या गुणांनी अगर साधनाने पुढील व्यक्तीतील उणीव भरून काढून मग त्यांच्याकडे आदराने अवलोकन करावे. इतकेच नव्हे तर त्यांना झोंबतील असे शब्द बोलू नये, त्यांच्या अनाचाराचा उल्लेख करू नये किंवा त्यांच्या पापाचाराचा उच्चार करून त्यांना खेद होईल असेही करू नये. तर जो कोणी पतित असेल तो ज्या उपायाने उभा राहील म्हणजे सुधारेल ते उपाय योजून त्याचा मर्मच्छेद करू नये. किंवा अर्जुना एखाद्या उत्तम पुरुषाची तुलना मनात आणून त्या मनाने हा कनिष्ठ आहे असे मनात न आणता जो त्याच्या दोषांकडे दुर्लक्ष करतो अर्जुना अपशून्याचे अथवा सुजनतेचे हे लक्षण होय व मोक्ष मार्गातील हे एक सुखसाधन आहे. आता दया ते ऐसी पूर्ण चंद्रिका जैसी निवविंता न कडसी साने थोर तैसे दुःखितांचे शिरणे हिरता सकनवपणे उत्तमाधमनेने विवंचुगा पै जगी जीवना सारखे वस्तू अंगवरी उपके परिजाते जीविती राखे तृणाचे ही तैसे पुढीलाचे नितापे कळवळे कृपे सर्वस्वे सिधले ही आपण पे थोडेची गमे निम्न भरली आविने पाणी ढळोची नेने ते विश्रांत तौशोनी जाणे सामोरे पा पै पायी कांटा नेहटे तव व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढीलांचे नी का पाओ शीतळता लाहे कि ते डोळ्याची लागी होय तैसे परसुखे जाये सुखाव तू किंबहुना तृषिता लागे पाणी आरालिया असे जगे तैसे दुःखितांचे सेल मागे जिने जयाचे तो पुरुष वीर राया मूर्तिमंत जान दया मी उदय जतांची तया ऋणिया लाभे. आता दया म्हणजे काय विचारशील तर ती अशी असावी की पूर्णचंद्र परताप हरण करताना जसा भेदाभेद राखीत नाही तशी ती प्राणी मात्राच्या ठिकाणी सारखी असावी. म्हणून कोणाही दुःखिताचे दुःख पाहून त्याचा उत्तमपणा अगर अधमपणा मनात न आणता त्याची करुणा करावी. किंवा जगात जीवनासारखी जलासारखी दुसरी कोणती वस्तू आहे की जी आपला सर्वस्व वेच करून घेऊनही गवतासारख्याचे जीवित रक्षण करते. त्याप्रमाणे दुःखार्थ पाहून ज्याला कृपेने कळवळा येतो जो त्याच्या सहाय्यार्थ आपले सर्वस्व देऊनही काहीच दिले नाही असे चित्तात मानतो, सकल प्रदेश पूर्ण भरल्याशिवाय पाणी जसे वाहू लागतच नाही, त्याप्रमाणे ज्याला समोरील पीडितांचे दुःख निवारण केल्याशिवाय अन्य काहीही करणे सुचत नाही. किंवा पायात मोडलेला काटा असेपर्यंत जसे जीवाला त्याचे दुःख होते त्याप्रमाणे पुढल्यांचे संकट पाहून जो नित्य पाळतो किंवा पावलाला शीतलोपचार केले तर त्यांचा जसा त्यांच्यापेक्षा डोळ्यांनाच अधिक उपयोग होतो त्याप्रमाणे जो दुसऱ्याचे सुख पाहून मनात सुखी होतो किंवा तृषितांची तृष्णा हरण व्हावी म्हणूनच जसा जगात पाण्याचा जन्म आहे त्याप्रमाणे दुःखितांचे दुःख हरण करावे हेच त्याच्या जीवनाचे मुख्य कर्तव्य आहे. अर्जुना असा जो पुरुष तो दयेची केवळ मूर्तीच होय, तो जन्मताच मला ऋणी करून ठेवतो. आता सूर्यासी जीवे अनुसरली या राजीवे परी ते तो न शिवे सौरभ्य जैसे का वसंताची आव्हानी आली अवनश्रींच्या अक्षमौली ते न करू तुची घेणी निघाला जो हे असो महासिद्धीसी लक्ष्मी ही आली या पाशी परी महाविष्णू जैसी न गणीची ते तैसे अहिकीचे का स्वर्गीचे भोग पायिक झाली या इच्छेचे परी भोगावे हे नरुचे मना माझी बहुवे काय कौतुकी जीवनो हे विषयाभिलाखे अलुलुपत्व दशा ठाऊकी जाणते हा. आता कमल जरी सूर्यापाशी जीवे भावे अनन्य असले तरी तो जसा त्याच्या सुगंधाला स्पर्शही करीत नाही किंवा वसंत ऋतूच्या आगमनाने सर्व वनस्पती जरी पत्र पुष्प फलयुक्त ऐश्वर्याला धारण करते तरी तो त्या ऐश्वर्याकडे ढुंकूनही न पाहता जसा सरळ निघून जातो. किंवा हेही राहो सर्व सिद्धींच लक्ष्मी पायाशी आली असताही श्री महाविष्णू जसे तिला मुळीच महत्व देत नाहीत
त्याप्रमाणे अहिक किंवा पारत्रिक भोग ह्याच्या इच्छेचे दास होऊन पुढे आले तरी त्यांच्या भोगाविषयी ज्याला यत्किंचितही इच्छा होत नाही बहुत काय सांगावे, कौतुकाखातरी ज्याला कधी विषय सेवनाची इच्छा होत नाही अशी जी दशा ते अलोलुपत्व होय। आता माशिया जैसे मोहळ, जळचरा जे विजळ, का पक्षिया अंतराळ मोकळे हे, ना तरी बाळको देशे मातेचे स्नेह जैसे, का वसंतीच्या स्पर्शे मऊ मलया नीळू डोळ्या प्रियाची भेटी, का पिडिया कुर्माची दिटी तैसी भूत मात्री रहाटी मवाळते स्पर्शे अति मृदू, मुखी घेता सुस्वादू घ्राणासी सुगंधू उजाळू अंगे तो आवळे केवडा घेता विरुद्ध जरी न होता तरी उपमे येता कापुरकी परी महाभूते पोटी वाहे देवीची परमाणु माझी सामाये या विश्वानुसार होये गगन जैसे काय सांगू ऐसे जीने जे जगाचे निजीवे प्राणे तया नाव म्हणे मार्दव मी। आता मधमाशांना जसे मोहळ किंवा जलचरांना जसे जल किंवा पक्षांना जसे आकाश नित्य प्रिय असते किंवा बालकाविषयी मातेचे चित्त जसे नित्य प्रेमयुक्त असते अथवा मलेगिरीवरून वसंतात येणारा वारा जसा मधुर व कोमल असतो, पतिव्रतेला पतीचे दर्शन किंवा कासवीच्या पिलांना मातृदृष्टी याप्रमाणे भूतमात्राविषयी ज्याच्या अंतकरणात नित्य प्रेम व मार्दव असते, स्पर्श केला तर मृदू, सेवन केला तर रुचकर, वास घेतला तर सुगंधित व रूपाने शुभ्र असा जो कापूर तो वाटेल तेवढा सेवन करून जर बाधा न करता तर त्याची उपमा देता आली असती, परंतु ज्याच्या पोटात पंचमहाभूतांचा समावेश होऊन जे परमाणूमध्येही प्रविष्ट असते व जे विश्वाचा आकार धारण करते असे जे गगन फार काय सांगावे, ज्याचे जिने म्हणजे केवळ जगाच्या कल्याणार्थच असते त्याला मार्दव असे मी म्हणतो। धन्यवाद। श्रीकृष्ण अर्पण मस्तू।